नमस्कार मित्र हो, मी आहे निलंगा तालुका आंबेवाडी शिवारामध्ये। मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला ही भूमिका अत्यंत घातक धोकादायक ठरणार, त्याच प्रकारे अशोकराव चव्हाण यांनासुद्धा धोकादायक ठरणार। कारण अशोकराव चव्हाण यांनी भाजपत का प्रवेश केला याहीपेक्षा एक माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष, माजी बांधकाम मंत्री ज्यांचे पिताश्री हे भारताचे गृहमंत्री मुख्यमंत्री राहिलेले, त्यांना प्रवेश देऊन खासदार केलं। पण लोकांना अपेक्षा होती की मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागेल। प्रतापराव पाटील चिखलीकरांचा पराभव झाल्यामुळं काहीजण त्यांना मंत्री केलं नाही म्हणतात। पण दुसऱ्या बाजूला अशोकराव चव्हाणांना भाजपनं खासदार नाही तर एका नेत्याला साधा कार्यकर्ता करून टाकलं। आणि अशा एका परिस्थितीमुळे एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीची अवस्था ही बिकट होत असताना एक मराठा नेता, कुशल प्रशासक, कुशल संघटक आणि कार्यकर्त्यामध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की भारतीय जनता पक्ष हा अशोकराव चव्हाण यांना खासदार करून कुजवायचं काम करतो आहे। कारण तसं डॉक्टर गोपछडेलाही खासदार केलं आहे, अशोकरावांनाही खासदार केलं। आणि या दोघांची तुलना करत असताना जर अशोकरावला मंत्रीपदाची जबाबदारी देऊन अशोकराव हा एक मराठा नेता म्हणून, एक कुशल प्रशासक म्हणून जोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळाची जबाबदारी दिली जाणार नाही तोपर्यंत त्यांच्या कार्यकर्त्यांना, त्यांच्या हितचिंतकांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अशोकरावांचं इथं काही चलतं आहे असं वाटणार नाही। तसं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमच्यामुळं अशोकरावांना काही मंत्री करणार नाही तर लगेच उद्या लगेच आम्ही म्हणलो की त्यांनी विस्तार करणार आहेत असं बी नाही। पण एकंदरीत जर अशोकराव चव्हाणांना मंत्रीपदाची जबाबदारी केंद्रात जर दिली आणि भविष्यात एक महाराष्ट्रातला कर्तबगार मराठा नेता म्हणून जर त्यांच्यावर जबाबदारी दिली तर एकूण जागाच्या 15 ते 20 आमदाराच्या जागा त्या अशोकराव चव्हाण यांच्यामुळं निवडून येऊ शकतात। म्हणून आपण जर पाहिलं सावंत हे कोणाच्या जवळचे होते, कोण त्यांना पालकमंत्री केलतं, कोण आमदार केलतं, सगळे एक लांब चाललेत। काही जण म्हणतात ही अशोकरावची चाल आहे, काही जण म्हणतात अशोकरावचं लोक ऐकत नाहीत, काहीही असो। पण आज भारतीय जनता पार्टीने विद्यमान परिस्थितीमध्ये जर अशोकराव चव्हाण यांना मंत्री केलं नाही तर मराठवाडा, मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये 25 ते 30 विधानसभेच्या जागेवर हा दगाफटका हा होऊ शकतो। ज्या पद्धतीनं अशोकराव चव्हाण यांना खासदार केलं, प्रवेश दिला, त्याच पद्धतीनं देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, मुनगंटीवार असतील, यांनी विचार करणं गरजेचं आहे। कारण इकडं बसवराज पाटलाला प्रवेश दिला, त्यांनाही काही कुठं काही त्यांची डाळ शिजायची काही शक्यता नाही। आणि दुसऱ्या बाजूला अशोकराव चव्हाण एवढा कुशल संघटक, अनुभवी, गावागावात मराठवाड्यात कानाकोपऱ्यात त्यांच्या कार्यकर्त्याचं फौज असताना आम्हाला असं वाटतं की हा जर निर्णय नाही झाला तर तो भारतीय जनता पार्टी आणि अशोकराव चव्हाण दोघांनाही घातक ठरू शकतो। आता विषय आहे जागेण्याचं। ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे लोकसभेला पडल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेतलं, तसं खास बाब म्हणून महाराष्ट्रात अशोकराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलं नाही तर याचा
काहीही उपयोग हा भारतीय जनता पक्षाला होणार नाही. उलट एक नेता कसा कार्यकर्ता झाला ही दुर्दैवी चित्र. आणि त्यामुळं समजा अशोकरावनी कुणाला ठरविलं बोलायचं तरी लोक म्हणतील साहेब तुमचंच काही खरं नाही, आम्हाला कशाला या म्हणला लाव. आणि अशा एका परिस्थितीमध्ये की एक अस्थिर वातावरणामध्ये त्यांनाही स्थिर आणि कार्यकर्त्यांना विश्वास जर वाटावा असं वाटत असेल. आम्ही अशोकराव चव्हाणांचे लाभार्थी नाहीत, त्यांचे आमचे ना कमर्शियल संबंध ना कसले संबंध, ओळख आहे. मराठवाड्यात जसं विलासराव गोपीनाथराव एक कुशल संघटक होते तसं आम्हाला असं वाटतं की ते कुशल संघटक आहेत. आम्ही बऱ्याच वेळा त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी केलेली आहे. पण भारतीय जनता पक्षाचा भवितव्याचा विचार करत असताना अशोकराव चव्हाणांचं जर भवितव्य साधा खासदारच राहणार असेल तर हे भाजप आणि अशोकराव चव्हाण दोघांनाही घातक ठरू शकतं. मित्र हो, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.